असते. मागील पाठामध्ये काय शिकलो होते सर? आपण मागील पाठामध्ये पाडे तयार करायचं शिकलो. बरोबर, मागील पाठामध्ये आपण पाडे तयार करायचं शिकलो. आता गोष्ट आवडते तुम्हाला दोघांना? हो. आता आपण आज गोष्टीतन गणित शिकूया. यश नावाचा मुलगा असतो, यश नावाचा मुलगा असतो, त्याची मैत्रीण रमा, एकची मैत्रीण रमा आणि आणखी पाच मुलं एकच्या घरी येतात. तर सांगा बरं मला, एकच्या घरी एकूण किती मुलं आले? बरोबर, किती मुलं आले एकच्या घरी? सात मुलं आले. यश, यशचा मामा गावून आला, त्याने मुलांना ग्रीक राजासारखा मुकुट करायला शिकवले. आपण पण तसा ग्रीक राजासारखा राजमुकुट बनवूया. बघा, आणि वरती कार्डशीट पेपरला मी डिझाईन केलेली, हा दिसतंय ना दोघांना? हा, कार्डशीट पेपरला मी डिझाईन केली. आता या डिझाईन मध्ये मी परत रंग भरले, या डिझाईन मध्ये मी परत रंग भरले, या डिझाईन मध्ये मी रंग भरले, भरले रंग, हे रंग भरले. आता काय करायचं? कैचीच्या सहाय्याने याचे आपण दोन भाग करूया. कैचीच्या सहाय्याने आपण याचे दोन भाग करूया. एका कार्डपट्टीपासून आपण किती राजमुकुट तयार केले? दोन. हा, आता एक दोन राजमुकुट तयार केले. आता या राजमुकुटला आपण काय करायचं? टॅपलच्या सहाय्याने आपण याला तीन भरले. आता एका कार्डपट्टीपासून आपण दोन तयार केले. तर याच्या घरी किती मुलं आले? सात मुलं आले. सात मुलांसाठी आपल्याला किती कार्डच्या पट्ट्या लागतील? चार. बरोबर, चार पट्टींपासून किती तयार होतील ते? आठ. आठ राजमुकुट तयार होतील. सात मुलं घालतील आणि जो सुरेश मामा आहे, जे मुलांनी काय केलं मग, जो एक उरलेला होता तो कोणाला घातला? सुरेश मामाला घातला. मुलांनी त्या सुरेश मामाला राजमुकुट घालून दिला. तुम्हाला घालायचे आता हे राजमुकुट? हा, छान दिसत आहे ना?